जैन समाज जर म्हटला भाऊ तर एकदम शांत संयमी समाज आहे, म्हणजे अंगावर बसलेलं मच्छर तो समाज मारत नाही. पण आज मले जैन समुदायाचे परतवाडा शहरातले सारे इकडच्या बाजूला तुम्ही जर पाहत असाल तर दिग्गज जे व्यावसायिक आहेत हे सर्वच्या सर्व उपविभागीय कार्यालय अचलपूर या ठिकाणी आले. आता त्याचं प्रकरण काही मले जसं पाहिजे तसं लक्षात येऊन नाही राहिलं, पण सर्वसामान्यपणे जर आपण विचार केला की जैन समाज एकदम शांत की काचात बिचारा पडत नाही, पण एक मला असं माहित झालं की बेळगावात एक जे काम कुमारजी नंदी महाराजात मुनी असतात एकदम दिगंबर अवस्थेत म्हणजे कपडे न घातलेल्या अवस्थेतच जीवन असते अशा त्या नंदी महाराजांचं कोणीतरी निगृण हत्या केली त्याबद्दल हा संपूर्ण समाज या ठिकाणी आला. तर माझ्यासोबत जैन समाजचे या ठिकाणचे मान्यवर अंधारे काका आहेत. काका नेमकं प्रकरण काय आणि तुमचं काय म्हणणं आहे बा? चिखोडी इथे जवळच हे कामकुमार नंदी महाराजांची एक संस्था आहे, त्यांनी समाजासाठी अभूतपूर्व काम केलं आहे. शाळा कॉलेज आणि तिथल्या गरीब लोकांचं उत्थान वृक्षारोपण असे शेकडो म्हणजे तो एरियाच असं समजा त्यांनी त्याचं पूर्ण उत्थान केलेलं आहे. आणि हा जो ग्रस्त आहे ज्यांनी केलं त्याला काहीतरी मुलीच्या लग्नासाठी पैसे पाहिजे होते म्हणून तो 2-3 वर्षापूर्वी काहीतरी महाराजांकडे गेला. यांनी हे समृद्ध असल्यामुळे यांनी यांच्या ट्रस्टमधून त्यांना काही पैसे दिले, पण ते याच्यावर होतं की बाबा जसे जमले तसे आम्ही वापस करून देऊ म्हणून महाराजांनी त्याला ही कृपा केली. मग नंतर ट्रस्टवाल्यांनी जर पैशासाठी मागितले बाबा ट्रस्टचे पैसे आहे माझ्या घरचे तर नाही आहे तर याला वापस करा असा काहीतरी जो प्रकार आहे. पण त्या माणसांनी इतकी निर्घृण हत्या केली की अशी असा जघन्य अपराध मी जगात पाहिला नाही. काकाचं असं म्हणणं आहे की बाबा दुसऱ्या जर धर्माच्या एखाद्या माणसाची हत्या जर झाली ती जिकडे तिकडे दंगली उसळल्यास त्या आणखीन एक माझ्यासोबत जैन समाजचे आमचे एक उदापूरकर भाऊ आहेत. भाऊ मी लयच पाहतो की कसा आहे जैन समाज जर म्हटला एकदमच म्हणजे काय म्हणा तुम्ही गरीब दयासारखा समाज आहे, व्यवसाय पाणी करून आपलं जीवन जगते. हा जो प्रकार जो घडला आहे याच्याबद्दल तुम्ही साहेबांनी जे निवेदन दिलं यात कोणती मागणी केली आहे? ही जी निर्गुण हत्या करण्यात आली आहे याचा आम्ही सरकारला याची म्हणजे हा निषेध जाहीर करतो आणि याची चौकशी व्हावी. आणि जैन समाजाचे जे साधू आहेत जे विचारण करतात त्यांची पण अनेक वेळा विचारणामध्ये ॲक्सिडेंट होतात, तर गव्हर्नमेंटनी या साधू संतांवर आमच्या लक्ष देऊन एक संरक्षण दिले पाहिजे एवढंच. आम्ही तर आणखीन एक माझ्यासोबत जैन समाज बांधव आहेत. काका राजो म्या मैलच तर ते बातमी वाचल्यावर लयच खराब वाटलं ना, एवढा एकदम संयमी माणसाची जर अशी हत्या जर होत असेल ना राजो हे तर लयच भीषण गोष्ट आली. तर नेमकं तुम्हाला काय वाटते बाबा संपूर्ण प्रकरणाबद्दल? या जो काम नंदीजी महाचार यांचा जो हा निगृण हत्या झालेली आहे या हत्येच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सगळं जैन समाजाचे लोक आलेलो आहो. SDO साहेबांना आम्ही निवेदन केलेलं आहे आणि जे मुनींची जे निगृण हत्या आणि ट्रकने रोडने महाराज लोकांची जे हत्या करण्यात येते त्या हत्या बंद होऊन जैन समाजाच्या साधूंना संरक्षण देण्यात यावे या मागणी करता आम्ही सगळे लोक या ठिकाणी आज जमा झालेलो आहे. आणि आणखीन एक समाज बांधव या ठिकाणी आता काका तुम्ही तर राजू जैन समाजाचा कोणताही उपक्रम असो काही असो एकदमच पुढे असता, हे गोष्ट ऐकल्यावर तर लागे तुमच्यासारख्या शांत सैमी माणसाने भल्ला राग आला असेल. बिलकुल, हे आचार्यजी काम कुमार नंदीजी महाराज जे आहेत कर्नाटकमध्ये राहतात त्यांचं जो प्रकारे हत्या करण्यात आली ते फारच हे ऐकूनच आम्हाला अंगात शहारे आले. आणि तसंच आम्ही अहिंसा धर्म पाळणारे लोक आहोत, आम्ही कोणाचंही म्हणजे चिठीलाही न मारणारे लोक आहोत, परंतु या प्रकारे हा जो कार्य झाला आहे याचा आम्ही सर्व समाज बंधू पूर्ण भारतभर निषेध करतो. आणि सरकारला आमची हीच प्रार्थना आहे की त्यांनी जैन समाजाला हे जे आमचे साधू संत आहे हे आमचे चालते फिरते तीर्थ आहेत आम्ही त्यांना त्रिवार वंदन करतो. आणि हे यांचं पाणी कपाट खाणं पिणं रुपयाला हात लावत नाही अशा प्रकारे त्यांची जीवनचर्या असते, अशा लोकांपासून अशी घटना होणं हे फारच दुर्दैवी बाब आहे. तरी आमचं हेच निवेदन आहे की याला कठोर शासन व्हावे ज्यांनी हे कार्य केलं आहे आणि जगासमोर हे आणावं की त्यांनी का केलं आहे असं का झालं आहे. बस हेच माझं शासनाशी व सर्वांशी निवेदन आहे. जे कर्नाटकमध्ये शर्मसार घटना झाली आहे त्याबद्दल सकल जैन समाज त्याचा रोष व्यक्त करते आणि एक गोष्ट अशी सांगते का ते जे महाराज होते कामकुन आचार्य महाराज कामनंदी महाराजजी त्यांची जी हत्या केलेली आहे त्या महाराजांचं क्वालिफिकेशन एमटेक आहे, त्यांनी एवढं काही सोडून धर्मासाठी आपल्या
मार्गावर चालले होते आणि त्या ज्या माणसाची मदत केली त्या महाराजांनी त्या माणसांनी त्यांना हे केलं म्हणजे जीवनात एक असा परिचय जाते का बा कोणाची मदत करणं आता लोक विचार करणार का कोणाची मदत करावी का नाही करावी मदत करणाऱ्याच माणसाची अत्याचार होत असेल भारतात तर याची घोर निंदा करते सकल जैन समाज आणि सरकारला मान्यत करते मागणी अशी करते का बा जे जैन समाजाचे महाराज वगैरे माताजी वगैरे रस्त्याने जातात त्यांना सुरक्षा देण्यात यावी ठीक जय जिनेंद्र चिकोटी म्हणजे बेळगाव कर्नाटक मधले जे कामकुमारजी नंदी महाराज होते याची निर्गुण हत्या करण्यात आली म्हणजे त्या माणसानं मदत केली त्याच माणसे अत्याचार होत असेल जमाना लयच खराब झाला राजे हो ज्याचं करावं भलं असे खराब लोक आहेत आणि जैन समुदाय जर म्हणसाल तर तुम्ही लय वेळा प्रवास करताना तुम्हाला ते नग्न अवस्थेत किंवा पांढरे कपडे घालून बाया नग्न अवस्थेत माणसं हे तीर्थटन करताना दिसतात आणि पायाखालची मुंगीने पोहोचत येतो पण लय वेळेस खरंच राजे मिळायला ठिकाण पाहिलो ट्रकवाले ऍक्सिडेंट वगैरे करतात तर काही चपलाही नसतात पायाचा हांजूत जितकं देतात ना तितकं ते भोजन करतात अरे शिकेल शिकेल आहेत म्हटलं एमटेक बीटेक काय काय आय टी झालेले पोरं मागच्या वेळेस मी तुम्हाला बातमी दाखवली की त्यानं हे जे विलासी जीवन आहे हे भोगी जीवन जे आहे हे सोडून त्यानं जैन धर्माच्या सकल प्रचारासाठी आपलं जीवन होऊन दिलं इतका इतका शांत समाजात जर अशी गोष्ट होत असेल तर नक्की याच्यावर काहीतरी कडक कायदा आणि कारवाई व्हायला पाहिजे असं या साऱ्या लोकांचं म्हणणं आहे बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावरान 90 वर